बातमी आहे पंकजा मुंडे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता काही दिवस शिल्लक राहिलेत संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात यावेळी अटीतटीची लढत बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात काही खरं नाही अशी अफवा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे असं पंकजा मुंडे यांनी आज पाथर्डीच्या सभेत म्हटलंय मराठवाड्यातील परळी मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे तगडे उमेदवार धनंजय मुंडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत राज्यात पंकजा मुंडे यांचा पराभव होणार असून त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांचा विजय होणार आहे अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे यावर पंकजा मुंडे यांनी आपलं मौन सोडलंय राज्यात ही जी चर्चा आहे ती केवळ अफवा आहे असं त्या यावेळी म्हणाल्या पाथर्डीत झालेल्या आजच्या सभेत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर जोरदार टीका केली आहे एकच दादा सुजय दादा अशी घोषणा नकोय तर चांगला दादा कामाचा दादा अशी घोषणा देत चला कारण एकच दादा ही दुसरी कोणाची तरी घोषणा आहे असं म्हणत त्यांनी अजितदादा पवार यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे